रिपोर्ट बाहेर आल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मानसिक याला समोर जावं लागत आहे। आता रिपोर्ट बाहेर कोणी आणला? मी तर केवळ दोन पानं दिले होते, बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एनवलपमध्ये मी सन्माननीय केंद्रीय गृह सचिवांना दिला। हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब मलिक यांनी, आणि पत्रकारांनी स्वतःही सांगितलं आणि आपल्या अनेक चॅनलवरही दिसलं की नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण फोडून त्या ठिकाणी आणि त्यातली 5-6 पानं ही त्यांनी लोकांना दिली। त्याच्यामुळे खरं म्हणजे हा रिपोर्ट जो बाहेर आला किंवा कोणाला जर मानहानी सहन करावी लागत असेल तर ती त्यांच्यामुळे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्या बदल्या झाल्याच नाही आहेत। नवाब मलिक साहेबांनी जो रिपोर्ट फोडला आहे तेवढाही रिपोर्ट बघितला तर त्यातल्या जवळजवळ 11-12 बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांचा उल्लेख जो 6.3 GB डेटा आहे त्या डेटामध्ये त्या ठिकाणी येतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या संदर्भात डीजींनी स्वतः, तत्कालीन डीजी यांनी स्वतः CID इन्क्वायरी करा असं स्पष्ट लिहिलेलं असताना ती CID इन्क्वायरी कोणी थांबवली हा देखील यातला प्रश्न आहे।